नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जर वेळेवर नियंत्रण केले नाही तर 30 ते 40% घट आणणाऱ्या चक्री भुंगा या किडीविषयी माहिती घेणार आहोत. ही कीड कशाप्रकारे आपल्या पिकामध्ये प्रादुर्भाव दाखवते, तिची लक्षणे काय काय आहेत, ही कीड दिसायला कशी असते, ही कशाप्रकारे आपल्या पिकाला डॅमेज करते आणि हिच्या नियंत्रणासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो, कोणती फवारणी आपण घेऊ शकतो, याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, सोयाबीनमध्ये 35 ते 70 दिवसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव होत असतो. ही कीड पिकाच्या फांद्यावर गोलाकार कट करत असते, यामुळे या किडीला रिंग कटर असे सुद्धा म्हणतात. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बघत आहात हाच तो चक्री भुंगा आहे. हा झाडाच्या फांदीला ठिकठिकाणी गोलाकार कट करतो. याने कट केल्यावर लगेच 3 ते 4 तासामध्ये झाडाचे शेंडे सुकायला लागतात आणि दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पूर्णपणे वाळून जातात. मित्रांनो, याचे जर ह्या अवस्थेमध्ये आपण नियंत्रण केले नाही आणि याची अळी जर कधी झाडाच्या फांदीच्या आतमध्ये शिरली तर मग तिला मारणे आपल्याला खूपच अवघड असते. शक्यतो मग ती मरतच नाही आणि पूर्ण झाड आतून पोखरून ठेवते आणि झाड पूर्णपणे वाळून जाते. यासाठी मित्रांनो, आपण आपल्या शेतात निरीक्षण करत राहिले पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जर असे शेंडे सुकलेले दिसले तर आपण लगेच यासाठी फवारणी घेतली पाहिजे, नाहीतर याचा प्रादुर्भाव वाढत गेला तर आपल्या पिकामध्ये 30 ते 40% यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. तर मित्रांनो, आता आपण बघू की याचे नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना करू शकतात, कोणती फवारणी घेऊ शकतात. तर मित्रांनो, यावर उपाय हा आपल्याला पेरणीच्या आधीपासूनच सुरू करणं लागतं. म्हणजेच पेरणीच्या आधीच आपल्याला बीज प्रक्रिया करून बियाणे पेरले पाहिजे. त्यामुळे चक्री भुंग्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप मोठी मदत होऊ शकते. आणि आता जर आपण यावर फवारणी कोणती करायची हा विचार केला तर सिंजंता कंपनीच्या अलिकाची फवारणी आपण याच्या नियंत्रणासाठी करू शकतात. यामुळे चक्री भुंग्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला नियंत्रण भेटू शकते. नाहीतर मित्रांनो, जर कधी याचे आपण लवकर नियंत्रण केले नाही आणि याची अळी एकदा जर आपल्या पिकाच्या आतमध्ये शिरली तर मग नंतर शक्यतो ती कोणत्याच कीटकनाशकाने मरत नाही. त्यामुळे मित्रांनो, सुरुवातीलाच लक्षणे दिसल्याबरोबर आपण फवारणी करावी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जर काळजी घेतली तर आपण आपल्या पिकामध्ये होणारे नुकसान वाचवू शकता आणि चक्रभुंगा या किडीला आपल्या पिकामध्ये जास्त नुकसान करू देऊ शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर जर आपल्याला अशी लक्षणं दिसली तर आपण फवारणी घेतली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.